वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाचं काम करतच असतो, मात्र त्यावर शासकीय योजनांची माहिती दिल्यास समाजातील अनिष्ट प्रथा बंद होतील आणि समाजाचा विकास होईल असं मत उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिभक्त बारायण विजय फड यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय फड यांनी 13 ग्रामपंचायतीस भेट देऊन विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ गोरोबाका समाधीचं दर्शन घेतलं. प्रथमच एका ISS अधिकाऱ्याचा वारकरी संप्रदायातील धार्मिक अभ्यास पाहायला मिळाला. वारकरी सेवेसह शासकीय योजनांतून 13 विकास करण्याची ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. 13 नगरीचं त्याचबरोबर संत गोरोबाकाकांच्या या समाधीस्थळाचं वय महत्त्व हे खूप मोठं आहे आणि ह्या परिसराला जे ऐतिहासिक महत्त्व लाभलेलं आहे त्याप्रमाणे आपण इथे आणखीनही खूप मोठ्या प्रमाणावर काम होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आता मंदिर परिसराचा विकास करणे, जिथेही काही कामं अर्धवट आहेत ज्याच्यासाठी आपण शासनाचा निधी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तरीसुद्धा आजही ती कामं अर्धवट आहेत, तर या 13 नगरी आणि ह्या परिसराचं हे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून आपल्या आणखीन या परिसरामध्ये विकास करता येईल आणि आणखीन 13 नगरीला या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आत्ता जेवढे आपण हे समाधीस्थळाची जेवढी माहिती घेत आहोत, आपण जेवढी माहिती घेऊ तेवढा आणखीन आपण पार इतिहासापर्यंत जातो आणि ही माहिती आणखीन या जगाला म्हणजे याचं महत्त्व सांगण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर प्रयत्नही करणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे ह्या काही फार बाहेरून कुठून आलेल्या नाही, आपल्यातलाच निर्माण झालेलं आहे, ज्याची भगवंतावर समाजावर श्रद्धा असते. मी भगवंतावर श्रद्धा हा शब्द वापरला कारण वारकरी संप्रदाय प्रामुख्यानं माणसामध्येच देव पाहत असतो. माणसाचं कल्याण हो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, संतांची वाक्य आहेत, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणवा, ही संत वाक्य आहेत. हे विश्वची माझे घर जयाची मती किंबुना चराचर आपण झाला, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, नामदेवराय म्हणतात, सर्वांनी माणसामध्ये देव बघायला सांगितलं आणि माणसांच्या कल्याणासाठी, माणसाच्या सेवेसाठी पुढाकार घेण्यासाठी माणसानेच पुढे आलं पाहिजे आणि वारकरी हा माणसातला माणूस लोकांच्या कल्याणासाठी पुढे येतो आणि समाजातल्या अनिष्ट प्रथा रूढी नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. लोखंडाने लोखंड कापावं त्याप्रमाणे वारकऱ्यामध्ये अनुभवातून ताकद आलेली असते, त्याच्या शब्दाला मान पण असतो. शासनाच्या प्रचंड योजना आहेत ज्या लोकांच्या कल्याणार्थ आहेत, पण योगायोग काही का असेना अजूनही ग्रामीण भागापर्यंत किंवा ज्या लोकांना त्या योजनांची गरज आहे, जो त्याचा खरा लाभार्थी आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये कुठेतरी कमी पडतं. अनंत साखरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद.